मुलगी झाली हो या मालिकेच्या चौदा नोव्हेंबरच्या भागामध्ये आता गोजिरी आणि आरोह हो दोघ जण घराच्या आतमध्ये असतात गोजिरी म्हणते मोठे लोक काय गप्पा मारत असतील आरोह हो म्हणतो काहीच कळत नाही गोजिरी म्हणते असतील मोठ्या लोकांच्या गप्पा जे आपल्यासमोर ते मारू शकत नसतील पण मला खूप कंटाळा आलाय आरोह हो म्हणतो एक काम करू का पुन्हा एकदा आजीचा फोन आणू का आपण गोबरे अंकलला फोन लावूया याच्यावरती गोजिरी म्हणते आरोह हो दादा जा फोन आरोह आता फोन आणायला जातो गोजिरी खुश होते आणि म्हणते आज मी फोन करून गोबरे अंकलना पुन्हा एकदा सरप्राईज देणार आरोह हो फोन घेऊन येतो आणि लगेचच दोघ जण शौनकला कॉल करतात शौनक रूम मध्ये येतो आरोह हो म्हणतो गोबरे अंकल मी आरोह हो बोलतोय थांबा हा गोजिरीला फोन देतो असं म्हणून तो, तो गोजिरीला फोन देतो गोजिरी म्हणते गोबरे अंकल कसे आहात तुम्ही याच्यावरती शौनक म्हणतो बाळा मी ठीक आहे तू कशी आहेस आणि फोन कुणी उचललेला आरोह हो कोण याच्यावरती गोजिरी सांगते तो न आरोह आर्या मामीचा मुलगा आहे त्याने तुम्हाला फोन लावला होता शौनक म्हणतो त्याला थँक सांग आता इकडे तो म्हणतो बाळा तुझी तब्येत कशी आहे स्वतःची काळजी घेतेस ना गोजरी सांगते माझी तब्येत ठीक आहे आम्ही ना देवदर्शनाला गेलेलो खूप मजा केली पण माझी तब्येत बरी आहे पण आईची तब्येत बिघडली तिचं पोट दुखत होतं म्हणून आमच्या सोबत ती देवदर्शनाला आली पण नाही याच्यावरती शौनक म्हणतो असं का आणि बाळा तू सारखं सारखं मला असं सा चोरून फोन करू नकोस हे बरोबर नाही घरच्यांना समजलं तर रागवतील तुझ्यावरती असं म्हणून शौनक फोन ठेवतो फोन ठेवल्यावरती शौनक विचार करतो साजरीची तब्येत एवढी बिघडली की ती देवदर्शनाला जाऊ शकली नाही फोन करून बघू का तिला असा विचार करतो दुसऱ्या क्षणाला फोन खाली ठेवून शौनक विचार करतो नको तिला फोन करणं योग्य नाही इकडे आता घडल्या प्रकारामुळे साहजरी खूप अस्वस्थ असते तिला तर्या समजवते आणि म्हणते या लोकांना तू कशाला एवढा हे करतेस त्या लोकांनी तुझ्यावरती काहीही आरोप करायचे आणि तू स्वतःला त्रास करून घ्यायचा असं करून घेऊ नकोस साजिरी त्या लोकांचं मनावर घेऊ नको आमचा सगळ्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे ना याच्यावरती साजिरी म्हणते आजी आज काय बोलली बघितलंच ना आर्या म्हणते अगं त्या बायकांची तोंड बंद करायला आजी तसं बोलली असेल याच्यावरती साजिरी म्हणते पण जे काही घडलं ना त्यामुळे मला खूप खचल्यासारखंच झालेलं आहे याच्यावरती आर्या तिला समजून सांगायचा सा प्रयत्न करत असते पण साजिरीच्या डोक्यातून काही घडलेला प्रकार जात नसतो आणि सारखं सारखं बायकांनी केलेले आरोप आठवत असतात इकडे आता कल्याणी खूप अस्वस्थ असते कारण पूजीची थाळी पडल्यामुळे अपुशकून झालाय असं तिला वाटत असतं आणि ती, ती वैशालीला म्हणत असते वैशू अगं खरंच मला खूप काळजी वाटते काही झालं नसेल ना गोजिरीला तू एक काम करतेस का तू आर्याला फोन लावून विचारतेस का म्हणजे फोन स्पीकर वरती टाक मी फोन करायला सांगितला असं बोलू नकोस ह वैशाली विचार करते कशी असतात ना रक्ताची नाती रक्त हे एकमेकाकडे ओढ घेतच ताईंना किती काळजी वाटते गोजिरीची असा विचार करून वैशाली आता आर्याला कॉल करते आर्याला कॉल केल्यावरती वैशाली फोन स्पीकरवरती टाकते आणि म्हणते आर्या कसे आहेत सगळे आपल्या बरेच दिवसात काही फोन होत नाही म्हणून मी कॉल केला आर्या म्हणते हो आई आम्ही सगळे छान आहोत याच्यावर वैशाली म्हणते काय ग गोजिरीची तब्येत कशी आहे आर्या म्हणते काही काळजी करू नको गोजिरीची तब्येत एकदम ठणठणीत आहे फास्ट रिकवर होते आता हे ऐकल्यावरती कल्याणीच्या जीवात जीवेतो ती देवाचे आभार मानते आता इकडे चौकशी करून झाल्यावरती वैशाली फोन ठेवते आणि म्हणते बघितलं ताई सगळं व्यवस्थित आहे गोजिरी ठीक आहे तुम्ही काळजी करू नका कल्याणी म्हणते देवाचीच कृपा इकडे आता शौनक पण अस्वस्थ असतो त्याला साजेरीची तब्येत बिघडले हे समजल्यापासून तो विचार करत असतो कशी चौकशी करू साजेरीची आणि कुणाकडे करू हा मी आर्याला कॉल करू शकतो आणि तिला विचारू शकतो की साजेरीची तब्येत कशी आहे असं म्हणून तो आर्याला कॉल करतो पण मगाशी ज्या वेळेला आर्या साजेरीच्या रूम मध्ये आलेली असते तिचा मोबाईल साजिरीच्या रूम मध्ये राहतो आणि आर्या घराबाहेर पडलेली असते दोन तीन वेळा फोन वाचतो साजिरी उचलत नाही अखेर तिसऱ्या वेळेला साजिरी फोन उचलते शौनकने चुकून व्हिडिओ कॉल लावलेला असतो शौनक म्हणतो माझ्याकडून चुकून व्हिडिओ कॉल लागला पण आर्याला फोन लावला फोन तुझ्याकडे कसा याच्यावरती साजिरी म्हणते आर्या बाहेर गेली आहे आणि तिचा मोबाईल माझ्या रूम मध्ये राहिलाय शौनक म्हणतो अच्छा याच्यावरती साजिरी म्हणते आर्याकडे काय काम होतं मला सांग मी निरोप देईन शौनक म्हणतो मी आर्याकडचं काम तुला का सांगू आता खरं तर साजिरीचीच चौकशी करायला फोन केलेला आहे हे सांगायला शौनक थोडासा कचर पुढे शौनक म्हणतो काय तुझा चेहरा का वाटत आहे तू नेहमी सारखी फ्रेश वाटत नाही काही प्रॉब्लेम आहे का, का? आणि शौनकने साजिरीच्या मनामधली जी खळबळ चालू असते ती अचूक ओळखलेली असते साजिरी आता त्याला काही नाही म्हणून सांगते शौनक म्हणतो तू तु तुझ्या तब्येतीची काळजी घे तुला माहिती आहे ना तुला काही झालं तर मला असं म्हणून शौनकच्या डोळ्यात पाणी येतं आणि दुसऱ्या क्षणाला तो फोन कट करतो साजेरीला काहीच कळत नाही शौनक विचार करतो कसं आहे ना सकाळी मी फोन केला तेव्हा मला गोजिरीकडून साजेरीच्या तब्येतीबद्दल कळलं आत्ता आर्याला फोन केला तर चक्क साजिरीच भेटली तिच्याशी बोलून मला खूप बरं वाटलं आणि मनाची हुरहुर थांबली इकडे आता भूषण रूम मध्ये सगळा घडलेल्या प्रकाराचा विचार करत असतो आणि त्याला स्वतःचीच लाज वाटत असते तेवढ्यात तिथे रोहन येतो रोहन म्हणतो काय झालं भूषण अस्वस्थ आहेस भूषण म्हणतो रोहन खरं सांगू का तर मी मा मुद्दाम इंटेन्शनली काही नाही केलं मला आजीने सांगितलेलं की साजिरीची काळजी घे साजेरीचा फोन आला म्हणून मी औषधं घेऊन हो गेलो आणि मी तिला औषधं देऊन गरम पाणी देऊन ग्लुकोज देऊन बाहेर बसलो होतो मला काहीतरी पडल्याचा आवाज आला आत गेलो तर साजिरीला चक्कर आली म्हणून तिला मी सावरलं याच्यावरती रोहन म्हणतो अरे भूषण तू एवढं एक्सप्लेनेशन का देतोय मला तुझ्यावरती विश्वास आहे आणि जे घडलं चांगल चा ते चांगलंच घडलं की बघ ना वाईटातून चांगलं होतं ते असं आजीने सगळ्यांसमोर लग्नाचं बोलली की नाही आणि तू साजरीताईची काळजी करू नको मी तिला समजावेन ना बी पॉझिटिव्ह असं म्हणून रोहन आता भूषणला समजवत असतो इकडे आता सगळेजण जेवणाची तयारी करत असतात त्यावेळेला विलास आई चिडतो आणि म्हणतो काय चाललंय आई तू सगळ्यांसमोर लग्नाचं का कबूल केलंस तितक्यात रोहन येतो आणि जेवायला नको आहे तो खूप अपसेट आहे मग विलास अधिकच चिडतो तो म्हणतो आई तुला गरजच काय होती ग त्या सगळ्या लोकांच्या समोर लग्नाचा विषय काढायची याच्यावरती उमा म्हणते पण त्या बायका पण बघितलं ना साजरीच्या संस्कारापर्यंत पोहोचल्या आजी म्हणते मी काय रे चुकीचं केलं त्या साजेरीच्या संस्कार काढत होत्या काही ना काही बोलत होत्या आज या बायका बोलत होत्या उद्या अजून बाजूची लोक बोलतील अजून तिसरं कुणी बोलेल मग आयुष्यभरासाठी ती तिला ही बोलणी ऐकत ठेवायची आहेत का की तिचं लग्न झालं तर ही बोलणी बंद होतील मी तिच्या चांगल्यासाठी हे केलं तुम्हाला कळत कसं नाही ओमा म्हणते आईंचं म्हणणं बरोबर आहे आज या लोकांनी तिचे संस्कार काढले उद्या दुसरं कुणीही तिच्यावरती बोट रुचू शकत कारण तिचं लग्न झालेलं नाहीये आणि ती एका मुलीची एक आई राहते म्हणून याच्यावरती आता इकडे रोहन म्हणतो मला पण आजीचं म्हणणं पटतय आणि भूषण की ती चांगला मुलगा आहे का ना कारण तो साजिरी ताईसोबत गोजिरीला पण ऍक्सेप्ट करायला तयार आहे त्यामुळे आपण हा विचार करायला काहीच हरकत नाही आर्या म्हणते पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे साजिरीचं म्हणणं साजिरीचीच तयार तयारी असेल तरच आपण पुढे जावं जबरदस्ती करू नये आजी म्हणते आर्या तू शांत हो बरं आमच्या पोरीचं भलं कशात आहे ते आम्हाला समजतं आणि तिच्या भल्याचाच आम्ही विचार करतोय असं म्हणून आजी आता आर्याला शांत करते त्याच वेळेला इकडे साजिरी आता शौनकची भेट घेते शौनकची भेट घेऊन साजिरी आता पाच वर्षापूर्वीचा त्याला जाब विचारते साजिरी सांगते पाच वर्ष तू आमच्या आयुष्यामध्ये नव्हताच तर ती पाच वर्ष आमच्या आयुष्यातली सुखरूप गेली पण ज्या वेळेला तू आमच्या आयुष्यामध्ये आलास त्यावेळेला मी आणि माझी मुलगी सतत अडचणीत सापडत आहोत म्हणून ज्याप्रमाणे पाच वर्षापूर्वी तू लांब गेला होतास तसाच आमच्या आयुष्यातून लांब जा शौनक खूप चिडतो आणि तो, तो म्हणतो पाच वर्षापूर्वी ज्या वेळेत मी सोडून गेलो ना तेव्हा परिस्थिती वेगळी होती माझ्या एका चुकीची शिक्षा आजपर्यंत मी भोगतो आहे पण ठीक आहे माझ्यामुळे तुम्हाला दोघींना त्रास होत असेल ना तर तुमच्या आयुष्यातून मी कायमचा लांब जाईन मी तुझ्याशी आणि गोजिरीशी अजिबात बोलणार नाही असं म्हणून डोळ्यात पाणी आणून शौनक आता साहजिरी आणि गोजिरी यांच्याशी न भेटण्याचा निर्णय घेतो आणि आता शौनकची अवस्था बघून साजरीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं